हॅलो फ्रेंड्स, आज बाईटसीत प्रणूमध्ये आपण फरसाणची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे एक वाटीभर इतकं फरसाण घेतलेलं आहे. ही भाजी बनवण्यासाठी आता सगळ्यात पहिल्यांदा कढईमध्ये साधारणतः 2 ते 3 चमचे इतकं तेल घेऊयात. तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये फोडणीला एक तमालपत्र टाकायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेली लसूण टाकणार आहोत आणि आता यामध्ये आपल्याला जिरं मोहरी टाकायचं आहे. हे छान असं परतलं गेलं की यामध्ये आपण थोडंसं टॅमॅटो टाकणार आहोत. साधारणतः आपण इथे अर्धा छोटासा टॅमॅटो टाकलेला आहे. टॅमॅटो थोडासा परतला गेला की अर्धा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांदा आता छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे. आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात. यामध्ये आता आपण मसाले टाकणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा जिरे पावडर आपण टाकलेले आहे. त्यानंतर इथे एक छोटा चमचा भरून आपण मिसळ मसाला टाकलेला आहे. त्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा लाल तिखट टाकलं आहे, अगदी किंचितशी हळद आणि अगदी किंचितसं हिंग टाकलं आहे. हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. मसाले अजिबात करपून नाही द्यायचे, नाहीतर पूर्ण भाजीची टेस्ट बिघडून जाईल. ह्याला थोडीशी उकळी आली की यामध्ये आपल्याला हे फरसाण टाकायचं आहे. तुम्ही इथे कोणतंही फरसाण वापरू शकता, मिसळचं फरसाणसुद्धा वापरू शकता किंवा आपण जे खायला आणतो फरसाण ते सुद्धा वापरू शकता. आता यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आपल्याला. फरसाण ॲड केल्यानंतर भाजी जास्त शिजू नाही द्यायची. साधारणतः 1-1.5 मिनिटासाठी आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत. यामध्ये आता आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया. फरसाणमध्ये ऑलरेडी मीठ असतं, त्याच्यामुळे चवीप्रमाणे मीठ आपल्याला इथे टाकायचं आहे. हे छान असं मिक्स करून घेऊयात. साधारणतः मिनिटभर मस्त असं भाजी आपण शिजवून घेतलेली आहे. आता यावरती कोथिंबीर टाकायचं आहे आणि अगदी झटपट अशी फरसाणची भाजी बनून तयार आहे. जेव्हा घरी काहीच भाजीला नसतं तेव्हा काय करायचं हा प्रश्न पडतो. अशा वेळी तुम्ही डेफिनेटली ही वाली भाजी घरी बनवू शकता. खरंच खूप छान लागते खायला. भाजी जेव्हा खाल तुम्ही तेव्हा यामध्ये लिंबू ॲड करा. लिंबाने खूप छान चव येते भाजीला. नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.